नमस्कार मित्रांनो, टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. बघा, चूडमध्ये आपण जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेसंदर्भात अत्यंत महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा काय महत्वाची बातमी. नव्या निर्देशामुळे 5 जानेवारीला जाहीर होणारी अंतिम यादीची तारीख आठवडाभर पुढे जाणे शक्यता आहे. प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. जिल्ह्यातील शिक्षकांची रिक्त पदे किती याची माहिती पोर्टलवर भरण्याचे काम सुरू होते. पूर्वी जून अखेरपर्यंत रिक्त असलेल्या पदांचा आकडा भरायचा होता, मात्र बदल्यांची अंतिम यादी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणार असल्याने मधल्या कालावधीमधील सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचे पद रिक्तच राहू शकतात. त्यामध्ये मोठ्या पटाच्या किंवा एकच शिक्षक असलेल्या शाळांवरील नियुक्तीसंदर्भात अडचणी निर्माण होतील. या गोंधळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल. हे टाळण्यासाठी ग्रामविकास विभागाने 4 दिवसापूर्वी नवीन आदेश काढत 31 डिसेंबरपर्यंत होणारे रिक्तपद लक्षात घेऊन माहिती भरण्यास सांगितले आहे. जिल्ह्यातील 3,500 शाळांमध्ये 6,500 शिक्षक असून मराठी माध्यमांचे सुमारे 950 पद रिक्त आहेत, तर उर्दू माध्यमाचे सुमारे 100 पद रिक्त आहेत. डिसेंबर अखेरीस होणारे रिक्त पद लक्षात घेऊन यादी तयार केली आहे. ती नुकतीच पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यामुळे बदल्यांची अंतिम यादी जाहीर करण्याचा कालावधी आठवड्यावर पुढे जाणार आहे. दरम्यान दिवाळी सुट्टीनंतर शिक्षकांच्या बदल्या होतील अशी अपेक्षा होती, परंतु तसे झाले नाही. जानेवारी महिन्यात बदल्या झाल्या तर ऐन परीक्षा तोंडावर शिक्षकांना बदल्याच्या ठिकाणी जावे लागू शकते. या गोंधळात शिक्षक बदल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते असे अनेक शिक्षकांचे मत आहे. आतापर्यंतची बदलीची प्रक्रिया ही मेपर्यंत होत होती. यंदा प्रथमच शैक्षणिक वर्ष सुरू असताना होणार असून जानेवारीच्या अंतिम टप्प्यापर्यंत जाणार आहे. शिक्षण विभागाकडून पोर्टलवर बदलीसाठी प्रत्यक्ष किती शिक्षक पात्र आहेत किंवा किती शिक्षकांना बदलीचा अधिकार आहे त्यांची यादी निश्चित केली जाते. ती यादी मंगळवारपर्यंत 8 तारखेपर्यंत जाहीर होणार आहे आणि प्रत्येक पंचायत समितीच्या ठिकाणी लावण्यात येणार आहे. त्यावर आलेल्या आक्षेपानुसार सुनावणी घेण्यात येणार आहे. तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. उडीसदारशी लाईक करा आणि शेअर करून सुनाका. धन्यवाद.